नमस्कार, माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनेलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वीमधील कृतीपत्रिका 4. आता आपल्याला यामध्ये पाऊस कसा पडतो आणि जलचक्र म्हणजे काय ते शिकायचं आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. बाष्पीभवन म्हणजे काय तर सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे वाफ होत असते. जमिनीत मुरलेले पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात अधिक अधिक उंच जाते. उंच गेल्यानंतर ते थंड होऊन त्याचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्मकण तयार होतात. हे पाण्याचे सूक्ष्मकण लहान व हलके असल्यामुळे त्याचे ढग बनतात. हे सूक्ष्मकण एकत्र झाले की मोठ्या थेंबात रूपांतर होऊन हे थेंब जड झाल्यामुळे तरंगू शकत नाहीत, म्हणून ते पृथ्वीवर पावसाच्या रूपात पडतात. यालाच आपण पाऊस म्हणतो. म्हणजे काय थोडक्यात, तर सूर्याच्या उष्णतेमुळे काय होते, जमिनीवरच्या पाण्याची वाफ होते. वाफ ही हलकी असल्यामुळे काय होते, ती वरवर, कारण हलकी वस्तू वर जाते आकाश, तर ती वरवर जात असते. वर गेलं की त्या ठिकाणी ते वाफ एकत्र होऊन त्याचे ढग तयार होतात आणि वरच्या वर गेल्यानंतर त्याला जेव्हा थंड हवा लागते त्यावेळेला त्याचं संगणन होतं. म्हणजे काय, परत पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होतं. आणि हे छोटे छोटे पाण्याचे थेंब एकत्र आल्यानंतर त्याचा मोठा थेंब तयार होतं आणि पाणी हे जड असतं, त्यामुळे काय होतं, परत ते पृथ्वीवर खाली येतं. आणि पाणी पृथ्वीवर खाली येतं त्यालाच आपण पाऊस असं म्हणतो. पावसाच्या रूपाने जमिनीवर पडलेले पाणी ओहोळ, नद्या, नाले यामधून वाहत शेवटी ते समुद्राला मिळतं. आपण बघितले आधी छोटे छोटे ओहोळ असतात, नाले, त्यानंतर ओढे वगैरे असतात, ते नदीला येऊन मिळतात. नद्या, मोठ्या नद्या होत 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 काय होतं, ते सगळं शेवटी समुद्राला जाऊन मिळतं. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते वर जाते आणि संघननामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते. पाण्याचे बाष्पीभवन, संघनन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात. याला जलचक्र असे म्हणतात. आता काय, समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ती वाफ आकाशामध्ये जाते, तिथे त्याला थंड हवा लागते आणि त्याचं परत पाणी होतं आणि परत ते सगळं पृथ्वीवर पडतं. त्यानंतर नद्या, नाल्या यांना करत करत ते पाणी परत सगळं पाणी काय होतं, समुद्राला जातं. म्हणजे समुद्राचं पाणी परत समुद्राला मिळतं. अशा पद्धतीने ते एक गोल चक्रासारखं फिरतं आणि म्हणून त्याला आपण जलचक्र असं म्हणतो. इथं जे पर्जन्य म्हटले म्हणजेच पाऊस. आता यामध्ये संगणन म्हणजे काय, तर आपण आता बघितलं की फ्रीजमधनं आपण एखादी वस्तू बाहेर काढली, थोडक्यात आपण बघा, पातेलं वगैरे जर ठेवलं असेल स्टीलचं आणि ते पात बाहेर काढून ठेवलं तर काय होतं, फ्रीजमध्ये ते ओलं नसतं बाहेरून, आणि बाहेर ठेवलं काय होतं, थंड हवा लागली की तिथं पाणी तयार झाल्यासारखं वाटतं. तर त्यालाच आपण काय म्हणतो, संगणन. एकदा हे तर थोडं तुम्ही करून बघू शकता. जीवावरण, जीवावरण म्हणजे काय ते बघा. पृथ्वीवर भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळे भाग आणि प्रदेश आढळतात. या भौगोलिक परिस्थितीमुळे पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्राणी राहतात, म्हणजे वाळवंटात उंट असतो, त्यानंतर बर्फाळ प्रदेशामध्ये याक असतो. तर त्या पद्धतीनं पृथ्वीवरील काही भागात वर्षभर उष्ण हवामान असते. कुठे उंच पर्वत, कुठे मैदान, तर कुठे खूप पाऊस पडतो, कुठे कोरडे आणि शुष्क वाळवंट असते. गोड्या पाण्याच्या नद्या तसेच खाऱ्या पाण्याचे महासागर देखील या पृथ्वीवर आहेत. पृथ्वीवरील अशा विविधतेमुळे इथे आढळणाऱ्या सजीवांमध्ये सुद्धा विविधता दिसून येते. विविधता म्हणजे काय तर वेगवेगळेपणा. आपल्याकडे बघितलं तर सगळीकडे एकसारखं वातावरण नाही आहे. काही ठिकाणी उष्ण आहे, काही ठिकाणी थंड आहे. तर त्यामुळे तिथं असणारे सजीव जे आहेत, प्राणी आहेत, ते सुद्धा वेगवेगळे आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळेपणा दिसून येतो. पृथ्वीवरील तीन थरात म्हणजे शिलावरण, जलावरण आणि वातावरण, या सगळ्यांमध्ये सजीवांचे अस्तित्व असते. शिलावरण म्हणजे खाली आपण आता म्हटलो, आपल्याला माहिती आहे बिळकून राहणारे प्राणी म्हणजे शिलावरणमध्ये राहणारे, जलावरणमध्ये पाण्यामध्ये राहणारे प्राणी, आणि वातावरण म्हणजे इथं आकाशामध्ये उडणारे प्राणी किंवा जमिनीवर जरी राहणारे असतील तर ते थोडक्यात थोडेसे वातावरणामध्येच मोडतात. तर ह्या तिन्ही आवरणामध्ये सजीव आपल्याला दिसतात. तर या सगळ्यांना, म्हणजे त्या तीन आवरणातील सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या भागाला एकत्रितपणे आपण जीवावरण असं म्हणतो. आता या भागावर आपल्याला काही प्रश्न विचारले ते तुम्ही उत्तर लिहा. खालील दिलेल्या प्रदेशात आढळणारे प्राणी आणि वनस्पतींची नावं लिहा. ध्रुवीय प्रदेश, ध्रुवीय प्रदेश म्हणजे बर्फ प्रदेश.
तर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. गवताळ प्रदेशामध्ये कुठले कुठले प्राणी असतात ते लिहा. वाळवंटी प्रदेशात कोणते प्राणी असतात ते लिहा. आणि वनस्पती कोणते आहेत त्या पण लिहा. त्यानंतर बाष्पीभवन, संघनन आणि पर्जन्य या तीन क्रिया परस्पर दाखवणारी आकृती काढा. म्हणजे तुम्हाला इथं थोडक्यात जलचक्राची आकृती काढायची. खाली दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा आणि ते कुठल्या प्रदेशामध्ये आढळतात ते लिहा. पहिलं झाड आहे निवडुंगाचं, निवडुंग कुठं आढळतं ते लिहा. दुसरं आहे ते म्हणजे सूचिपर्णी वनस्पती, तर त्या कुठं आढळतात आपल्याला हे बघितले ख्रिसमस ट्री सारखं आहे ते कुठं असतं बर्फाळ प्रदेशात, तर त्या ठिकाणी तुम्ही लिहा. आणि तिसरं वडाचं झाड आपल्याला दिसतं आहे ते कुठं आहे ते तुम्ही लिहू शकता. पृथ्वीवर पाणी नसतं तर काय झालं असतं याबद्दलचं काही थोडक्यात मत तुमचं विचारले त्यांनी ते तुम्ही लिहा. पृथ्वीवर पाणी नसतं तर काय झालं असतं, कारण आपल्याला माहिती आहे सजीवांना पाण्याची गरज असते, तर त्यावरून तुम्ही ते लिहू शकता.